सुख कळले या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता सगळेजण मिथिलाला सांगतात की सौमित्रने ती इथे नसताना त्यांच्यासाठी काय काय केलं, किती केलं. त्यानंतर आता मिथिलाला पश्चाताप होतो की मी का उगाच सौमित्रवरती हात उचलला, त्याला एवढं वाईट साईट बोलले. त्यानंतर आता इकडे मिथिलाने ठरवलेलं असतं की काही झालं तरी मी सौमित्रला सॉरी तर म्हणणारच आहे, त्याबरोबर मी इथे नसताना त्याने माझ्या माणसांसाठी जे जे काही केलं त्यासाठी त्याचे आभारही मानणार आहे. त्यानंतर दुसरीकडे सौमित्र म्हणत असतो की मला फक्त मिथिलाकडून ओरडा खायला आवडतो कृष्णा, तू असं का केलंस, तू तिला थांबवायला हवं होतंस. आता तिला बिचारीला इथे माझ्याकडे यावं लागणार, मला सॉरी म्हणावं लागणार, मला तिच्या तोंडून सॉरी ऐकायला नाही आवडणार, पण तू काही बोलणार नाहीस कारण तू फक्त गोड हसतोस आणि सगळं काही बघत राहतोस. त्यानंतर आता मिथिला ही छान अशा दहीच्या फोडणीचा भात बनवते आणि ती सौमित्रसाठी ते घेऊन जाणार असते. सौमित्रला इकडे जाणवत असतं की मिथिला त्याच्यासाठी काहीतरी बनवत आहे, काहीतरी एफर्ट्स घेत आहे. तर दुसरीकडे नैना ही मिथिलाला विचारते, तुला काही मदत हवी आहे का? मिथिला म्हणते, नाही नको, आता माझं जवळपास सगळं होतच आलं आहे, पण मला टेन्शन आलं आहे की सौमित्र मला माफ करतो आहे की नाही, किमान दार तरी उघडतो आहे की नाही, की माझ्या तोंडावर दार बंद पडतो आहे. त्याबरोबर लगेचच तिला नैना सांगते, असं काही होणार नाही, तू सौमित्र आहे, तो कोणावरही नाही रागवत, जाऊ दे, तू काळजी करू नकोस, तू जा. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. थँक्यू.